स्वरांजली चॅनलच्या वतीने श्रींची प्रतिष्ठापना स्वरांजली स्टुडिओत करण्यात आली आहे. श्रींच्या पूजेसाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावून श्रींची आरती केली. पद्मशाली ज्येष्ठ नागरी सेवक संघटनेच्या पदाधिकारी, सोलापूर खाण संघटना आणि हिंदू राष्ट्र सेना व व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली. रविवारी सायंकाळी पद्मशाली समाजातील सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरी संघटनेचे श्रीहरी कोरापाटी बर्देपूर नागनाथ गज्जम यांच्या हस्ते श्रींची पूजा करण्यात आली. सोमवारी सकाळी सोलापूर जिल्हा खाण संघटनेच्या सोलापूर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते श्रींची पूजा करण्यात आली. यावेळी सोलापूर जिल्हा खाण संघटनेचे सोलापूर शहर अध्यक्ष लक्ष्मण विटकर, शहर सचिव तथा राज्य मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर चौगुले, अरुण चौगुले, तुकाराम चौगुले, अशोक भरले, राजू चौगुले, खाजप्पा शिंदे, सौरभ चौगुले यांच्या हस्ते श्रींची पूजा करण्यात आली. यावेळी सोलापूर जिल्हा खाण संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण विटकर यांनी 4, 5 आणि 6 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या स्वरांजली चॅनल आयोजित कार्यक्रमासाठी देणगीही जाहीर केली. याबद्दल संस्थापक दयानंद मांबड्याल आणि चॅनल प्रमुख व्यंकटेश दोंता, मानद संचालिका रेणुका बुधारम यांनी त्यांचे आभार मानले. दरम्यान श्रींची पूजा श्री चागंटी कोटेश्वरराव प्रवचन समितीचे दत्तात्रय बोरा, सोलापूर मार्कंडे रुग्णालयाचे परिवर्तन पॅनलचे निवडणूक प्रमुख तथा माजी संचालक अमृतदत्त चिन्नी, श्रीनिवास भूमया कोंडा व सेवानिवृत्त तेलुगू शिक्षक ओगण्णा देवनपल्ली यांच्या हस्ते श्रींची पूजा करण्यात आली. यावेळी आरतीही झाली. हिंदू राष्ट्र सेनेचे सोलापूर शहर प्रमुख रवी गोने व विजय महेंद्रकर, आनंद मुसळे तसेच अशोक चौक सराफ असोसिएशनचे पदाधिकारी तथा व्यंकटेश ज्वेलर्सचे संचालक व्यंकटेश महंता यांच्या हस्ते श्रींची पूजा करण्यात आली. या पूजेप्रसंगी स्वरांजली चॅनलचे संस्थापक दयानंद मांबड्याल, स्वरांजली चॅनल प्रमुख व्यंकटेश दोंता, मानद संचालिका रेणुका बुधारम, कॅमेरामन राजू कारंपुरी, नागार्जुन राहुल, गिरीश गोस्की, मार्कंडे गुर्जर आदी उपस्थित होते.